नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत. भिंगार मधील श्रीमती एबट मायदेवी गुरुदित्ता शाह हायस्कूल भिंगार येथे कारगिल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी सैनिक विजय साळवे, प्राचार्य प्रमोदजी तोरणे साहेब, त्याचबरोबर विश्वशंकरचे मुख्याध्यापक नारायणजी अनभुले सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना किंवा कोणतेही उपक्रम करताना त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे, तरच जीवनात यश मिळतं, असं प्रतिपादन माजी सैनिक विजय साळवे यांनी केलं. श्रीमती एबट विद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. त्यावेळी पुढे म्हणाले, सैनिक देशासाठी खूप अनमोल असून सैनिक ही देशाची शान आहे. सैनिकांचा आदर कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. सैनिक हा देशाचा महत्त्वाचा घटक असून सैनिकांना देशासाठी खूप त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांनाही सैनिक व्हावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्राचार्य तोरणे म्हणाले की सैनिकांमुळेच आपण आज सुरक्षित आणि आनंदी आहोत. सैनिक हा देशाचा प्राण आहे. विद्यालयाच्या वतीनं सैनिकांना आम्ही वंदन करतो. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अस्वर सरांनी केलं तर आभार SP खंडागे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बरं वाटलं आणि मुलांना मी काय करायचं, कसं राहायचं, आपल्या देशाबद्दल, आपल्या राज्याबद्दल हे सांगितलं आणि खूप म्हणजे एक मला गौरव आहे की मी फौजमध्ये होतो. नमस्कार, मी तोरणे PM एबट हायस्कूलचा प्राचार्य. आज आमच्या विद्यालयामध्ये कारगिल विजय दिन हा आम्ही साजरा केलेला आहे. कारगिल विजय दिन हा सैनिकाप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणलं तरी पावगं ठरणार नाही. म्हणून आज आम्ही एका माजी सैनिकाला माननीय विजयजी साळवे साहेब यांना बोलून त्यांचा सैनिक प्रतिनिधी म्हणून आमच्या विद्यालयात आम्ही गौरव केला आणि त्यांनी अतिशय छान प्रकारे आमच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलेलं आहे. सैनिक हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि सैनिकाच्या जीवावरच आपला देश सुरक्षितपणे राहत असतो. आपल्या सैनिकांचं योगदान हे आपल्या देशाच्या दृष्टीने अतुलनीय आहे, अनमोल आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही सैनिकाबद्दल विचार करतो तेव्हा सैनिकाबद्दल आपल्या मनात कुठेतरी आपुलकी असली पाहिजे, आदर असला पाहिजे, आदरभाव असला पाहिजे ही भावना ठेवून आम्ही उपक्रम आज घेतला. वर्षभर आम्ही विविध प्रकारचे उपक्रम अतिशय दर्जेदारपणे, अतिशय गुणवत्तापूर्वक असे उपक्रम घेणार आहोत आणि आमची रयत शिक्षण संस्था ही गुणवत्ता वाढ आणि उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. यापुढं आम्ही याच्यापेक्षा जास्त असे उपक्रम घेऊन आपल्या विद्यालयाला नामांकित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे विद्यालय नामांकित आहेच, परंतु त्याच्यामध्ये अजून कशी भर पाडता येईल किंवा अजून कसं त्याचा विकास करता येईल हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून आजपासून आपण कार्यशील झालेलो आहोत. आणि विद्यार्थीसुद्धा इथले अतिशय चांगले आहेत, सर्वगुण संपन्न आहेत, शिक्षकसुद्धा सर्वगुण संपन्न आहेत आणि म्हणून आपल्याला या विद्यालयाला प्रगतिशील नेण्यासाठी सर्वांचं योगदान आवश्यक आहे. आणि आपलं विद्यालय यापुढेही चांगल्या प्रकारे उपक्रम घेईल, आपणा बाजार घेईल, त्याच्यानंतर विविध जयंत्या घेतील, त्याच्यानंतर आम्ही कर्मी जयंती घेणार आहोत, त्याच्यानंतर आम्ही